आमच्या बैठकीला पवारांचं नाव होतं दौऱ्यामध्ये, त्याचा उल्लेख सगळ्यात वाजता केला, मात्र त्यांनी येण्याचं टाळलेलं दिसलं. यापूर्वी सुद्धा नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमांना मला माहीत नाही का ते आलेले नाहीत, त्यामुळे मला माहीत नसल्यामुळे मी त्यावर काय बोलणार. मला माहित नाही. निकाल हा कोणालाच, मूळ पिटिशन हे डिस्क्वालिफिकेशनबद्दल होती आणि त्यात कोणीच डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं नाही, हा एक आश्चर्याचा भाग आहे. आणि प्रतोद सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की प्रतोद कोण योग्य, सुनील प्रभूच प्रबोध प्रतोद म्हणून सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहेत, त्यापेक्षा वेगळे प्रतोद ग्राह्य धरून निकाल दिलेला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात मला खात्री आहे उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे सहकारी जातील. आणि धाकधूक वाटली आहे तुमच्या आमदारांमध्ये? धाकधूक नाही, अजून आमची बाजू मांडायची आहे, दुसऱ्या बाजूने बाजू मांडली जाईल, त्यावेळ थोडासा बेसिस वेगळा आहे आणि धाकधूक वाढण्याचा काही प्रश्न नाही आहे. आमची मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांच्या समोर मांडू आणि अध्यक्ष त्याबाबतीत सर्कमस्टन्सेस बघितले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं मला वाटतं. असं आहे, त्यांच्यासमोर आम्ही जाणार आहे, त्याच्या आधी आम्ही प्रिजिडाईज माइंडने त्यांच्यासमोर जाणं आणि त्याबद्दल काही रिमार्क्स देणं हे मला एथिकली योग्य वाटत नाही, कारण डिस्क्वालिफिकेशन आमच्या सगळ्यांचंच आहे, त्या बाजूच्या लोकांचंही आणि आमच्याही लोकांचं आहे, त्यामुळं अजून हिअरिंग सुरू व्हायचे आहेत, त्याच्या आधी काही विधानं करणं आज आवश्यक आहे असं मला वाटत नाही. तुमच्याबरोबर किती आमदारांचा पाठ भेटी घेतली? विधानसभा अध्यक्षांनी निकालाच्या आधीच अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. घटनातज्ञ देखील म्हणत आहेत की हे भेट घेणं, माध्यमांसमोर बोलणं चुकीचं आहे. तुम्हाला देखील असंच वाटतं का की विधानसभा अध्यक्षांनी थेट माध्यमांसमोर येऊन त्यांची भूमिका मांडणं, मुख्यमंत्र्यांची भेट घेणं? निकालाच्या जस्ट आधी भेटल्यामुळे संशय वाढला आणि उद्धवजी आणि पवार साहेब यांनी त्याबाबत टिप्पणी केलेली आहे की निकालाच्या आधी असं बोलणं योग्य नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, काल पवार साहेब बोलताना प्रेस संमेलनात 120 चिन्ह आहेत, पक्ष चिन्ह, राष्ट्रवादी सुरू तयारी करते की वेगळं चिन्ह? नाही, अजून आमच्या हातात पक्ष आहे, पक्षाचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निर्णय दिलेला नाही, ज्यावेळी परिस्थिती होईल त्यावेळी आम्ही त्याच्यावर विचार करू, आज त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. लोकसभेच्या संदर्भात काही तयारी आहे का? कशी तयारी? आणि यांनी आपली वार 45 वार असा नारा दिलेला आहे, त्या बाजूची काय रूपाची आहे उमेदवारी? त्यांनी आम्हाला 3 जागा सोडल्या याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो, पाहू आता पुढे काय होतंय. नाही, नगर आमचे 3 पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर आम्ही उमेदवार निश्चित करण्यास आणि जाहीर करण्यास सुरुवात करू, त्याचवेळी तो निर्णय होईल. पण वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित झाल्याची माहिती नव्हती महाविकास आघाडीचा. जागा वाटपाच्यासाठी दिल्लीला एक बैठक झाली पण फॉर्म्युला निश्चित झालेला नाही, अजून एखादी बैठक घेतल्यावर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. प्रकाश आंबेडकरांबद्दल किंवा वंचितबद्दल कुठपर्यंत बोलले आले, काय संवाद शेवटचा? त्यांच्याशी संवाद चालू आहे वेगवेगळ्या स्तरावर आणि मला खात्री आहे की तेही इंडिया आघाडीत यावेत हा आमच्यातल्या प्रमुख लोकांचा प्रयत्न आहे, त्याला यश मिळेल अशी आशा आहे. बरोबर आहे, पण कुठपर्यंत म्हणजे शेवटचं काय बोलणं झालं होतं, काय म्हणताय ते, कुठे अडलंय? नाही, ते आता निर्णय झाल्यावरच तुम्हाला त्याचा तपशील सांगतो. आतापर्यंत मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित महाराष्ट्रातला साखर उद्योग हा एक फार मोठा विषय आहे,
आणि सरकारच्या वतीने सहकार मंत्री इथं होतेच, त्यामुळं मला वाटतं सरकारची प्रतिनिधी या सभेला हजर होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यायचं की नाही, त्यांना निमंत्रण दिलेलं का नाही याच्याबद्दल माझ्याकडं तपशील नाही आहे, पण बहुतेक दिलं असेल, पण त्यांना काही कार्य बाहुल्यामुळे येऊ शकले नसतील. त्यांच्याबद्दल तिघांच्याबद्दल इथं आलेस पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे, आणि नाही आले म्हणून आज नाही, परत नंतर काहीतरी बोलेन, पण आज इथं निमंत्रण दिलेलं आहे, ते आले नाहीत म्हणून त्याच्यावर बोलणं योग्य नाही. अजितदादा सातत्याने साहेबांचं वय काढतात, एकदम अग्रेसिव्हली टीका करतात तुमच्या गटावरती, पण तुमच्या गटाकडे कोणच प्रत्युत्तर दिलं जात नाही त्या तुलनेत. जेवढं साहेबांच्यावर बोललं जातं तेवढे लोकांची मतं पवार साहेबांच्याबद्दल अधिक भक्कम होतात असा आमचा अनुभव आहे, आणि त्यामुळे ज्यांना कुणाला साहेबांच्यावरती बोलायचं असेल त्यांनी बोलत राहावं. पवार साहेबांना महाराष्ट्रातली जनता चांगली ओळखू नये आणि म्हणून साहेबांना पाठिंबा हळूहळू वाढतोय असा आमचा अनुभव आहे. आता तुमच्या बाजूला किती आमदार आहेत अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष म्हणून, तुमच्या बाजूला किती आमदार? तुम्हाला हा प्रश्न आज विचारावसं का वाटतो? कारण आम्ही ॲफिडेव्हिट दिलेले आहेत, दोन्ही बाजूने ॲफिडेव्हिट दाखल केलेले आहेत, ज्यांनी आमच्या बाजूने ॲफिडेव्हिट दिलेले आहेत त्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे. तुम्ही संशोधन जरा सगळं रेडीमेड तुम्हाला का पाहिजे? हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. आजच्या तारखेला तुमच्या दोघांचे प्रश्न मला निकालामुळे वाढली आहे. नाही नाही तसं काय नाही, सगळे तयार आहेत. त्याबद्दल संख्या अडचण काय असं म्हणतो? अडचण ही आहे की तुम्ही संशोधन करा. सगळं रेडीमेड पत्रकारांनी का मागावं? जरा तरी अभ्यास करून काहीतरी तुम्ही तुमची टिप्पणी करा. नाही आम्ही म्हणू ना, पण तुम्ही काहीतरी म्हणा. राजू शेट्टी सर, सर व्हॉट अबाउट राजू शेट्टी इज गोइंग टू कम इन टू इंडिया ब्लॉग? आय डोंट नो. सर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे मुंबई दौऱ्यावर आहेत. देयर हैज बीन नो डिस्कशन. मुंबई दौऱ्यावर आहेत, नाशिक दौऱ्यावर आहेत. त्या बाजूला कांद्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नसताना मोदींकडून काही अपेक्षा? कांदा निर्यातीची बंदी मोदींनी खरं म्हणजे उठवली पाहिजे. या देशात शेतकऱ्यांना ज्यावेळी 4 पैसे जास्त मिळणार आहेत त्यावेळी त्या त्या पदार्थांच्या व त्या उत्पादनावर बंदी येते. कांदा निर्यातीला बंदी आली, बांगलादेशमध्ये आयातीवर टॅक्स बसवण्यात आला आहे, केळीच्या आयातीवर, संत्र्याच्या आयातीवर. त्याबाबतीतही केंद्र सरकारने शेजारच्या राष्ट्राला बोलून ही आयात कर कमी करण्याची सूचना करणं आवश्यक होतं, तीही केलेली नाही अशी माझी माहिती आहे. त्यामुळं एकंदर नाशिक जिल्ह्यातला तर शेतकरी नाराज आहेच, पण राज्यातलाही वेगवेगळ्या भागातला शेतकरी हा नाराज आहे, आणि म्हणून मोदी साहेबांचं आगमन नाशिक जिल्ह्यात होत असेल तर मला खात्री आहे की नाशिक जिल्ह्याच्या ह्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत की त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे. दिस इज द वे दे गव्हर्न द कंट्री. Wherever the leader goes, if there is some possibility of agitation, concerned leaders are kept behind, taken into the custody. This is the experience even in Maharashtra in some places. मोदी जी उद्या नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत, सगळे तीर्थाटन टाइप दौरा वाटतोय तो, तर कांद्याच्या निर्यात बंदीची घोषणा किमान ते उठवणार का? नाही, महाराष्ट्राची कांदा उत्पादक नगर नाशिक ज्या ज्या जिल्ह्यात कांदा उत्पादक आहेत त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की कांद्याची निर्यात बंदी त्यांनी उठवली पाहिजे, पण मला वाटत नाही की या विषयावरला ते स्पर्श करतील, पण लोकांची मात्र अपेक्षा त्यांच्याकडून आहे. कशाची? हां,
त्यांनी केलेलं आहे त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी नाही पवार साहेबांच्या हातात चौकशीचा आज अधिकार नाही आहे. ज्यांच्याकडे चौकशीचा अधिकार आहे त्यांना ताईंनी विनंती केली किंवा आग्रह केला तर कदाचित त्याबद्दल काही कारवाई होईल. पवारसाहेबांच्या हातात काही चौकशीचा आज अधिकार आहे असं मला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.